बोलते ना मी, मग आमच्या सासूबाईना बोला काम ना द्यावं सुनबाई देतो का ऍडमिशन कस हाय तुमचा आणि पैसे मागतो मान हे मन मागत नव्हतं ते पैसे तर बघा बाबा का करताव ते आता मी ठेवतो बघा ठेवले पोपट पिंजरा घेऊन भविष्य सांगत येतो त्याची एक स्टाईल आहे ते स्टाईल मी करून दाखवतोय हाय का बेठा कुणाचं भविष्य बघा आजचं बघणार एक नारायण म्हणजे कार्ड घेतो आणि त्या पोपटाला विनवणी करतो सांग बेठा सांग ह्याच्या पुढं साडसती मागं साडसती का लागली ती बेठा एक म्हणतं मागं चलं एक म्हणतं पुढं चलं पर तुला जावं कुठं कळणार गेले बेठा आई शपथ खरं कधी सांगत नाही खोटं कधी बोलत नाही बेठा खरं असलं तर मी खरं म्हण खोटं असलं तर मी खरं म्हण बेठा शनिवार कधी धरू नको बजरंगाला गेल्याशिवाय राहू नको बेठा कोण जेवण करत असताना समोर कधी जाऊ नको तुझ्या डोळ्याची नजर लई बेकार आहे बेठा समोरच्या लहान पाणी कधी पचलं नाही बेठा तुझ्या नशिबामध्ये तुला दोन पोरं होणार आहेत आणि त्या दोन्ही पोराचं या जगामध्ये कोण हात धरणार नाही बेटा मी म्हटलं महाराज एवढे मोठे होणार आहेत हो बेटा पहिलं पोरग ट्रॅफिक पोलीस होणार आहे त्याचं मी कुणी हात धरणार नाही बेटा आणि दुसऱ्या पोराला रगत पिटी फुटणार जीवन जगताना आयुष्यात एक गोष्ट सर्वांनी नक्कीच लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे काहीही झालं तरी आपल्यामुळे कोणी रडायला नको कारण एखाद्याला रडवणं खूप सोपं असतं पण हसवणं मात्र खूप कठीण असतं धाराशिव जिल्ह्यातील एक उत्तम क्रीडा शिक्षक जो कोणी यांना भेटतं तो कितीही दुःखी असो हसल्याशिवाय राहणार नाही पाहूया उमरगा शहरातून हे एक हस्त्रवृत्त मित्र असावा असा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवनभर कोणी एक तू मित्र कर आरशासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा या कवितेच्या ओळीत मैत्रीची खरी ओळख कवीनं विशद केली आहे उमरगा शहरातील श्री महात्मा बसवेश्वर विद्यालयाचे क्रीडा शिक्षक संजय कोथळीकर यांना एकदा भेटणारा व्यक्ती कायमस्वरूपी त्यांचा मित्र बनून राहतो हेही तितकंच खरं नितळ आणि स्पष्ट बोलणं नेहमी हसरा चेहरा आणि स्वतःचं असलेलं दुःख झाकून ठेवत नेहमी दुसऱ्याच्या दुःखात आनंदाची ज्योत कशी पेटवता येईल यासाठी धडपडणारा संजय कोथळीकर नामक हा अवलिया 18 ऑक्टोबरला कोथळीकर यांच्या जन्मदिनानिमित्त सद्विचारी ग्रुपतर्फे मौजे एकोंडी येथील बालाजी बिराजदार यांच्या घरी सत्कार करून शुभेच्छा देताना ग्रुपचे सर्व सदस्य दिसून आले तेरे जैसा यार कहां ऐसा यारा ना याद करेगी दुनिया अफसाना तेरे जैसा यार कहां ऐसा याराना याद करेगी दुनिया आयुष्यात माणसाला रडवणं सोपं आहे हसवणं फार अवघड आहे माझे मित्र संजय कोथळीकर सर हे अख्ख्या पूर्ण महाराष्ट्राला आजपर्यंत हसवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे ते एवढे मनमिळाऊ आहेत सगळ्या म्हणजे ग्रुपला घेऊन जाणारे लोकांमुळे व्यक्ती आहे आणि त्यांची म्हणजे मैत्री ही या ग्रुपमध्ये झाली ते अतिशय आनंदाचं वातावरण म्हणजे त्याने आल्यानंतर त्यांनी राहिल्यानंतर ग्रुपमध्ये एक आनंदी वातावरण निर्माण होतो एक अभिमान आहे त्या ग्रुपचा आमचा की त्याने आमच्या ग्रुपमध्ये आहेत वाढदिवसानिमित्ताचा त्यांना सांगायचं म्हणजे त्यांचं आयुष्य दीर्घ आयुष्य वाढो काय एवढीच माझी मनातून माझ्या स्वतःच्या पण आणि ग्रुपच्या तर्फे माझी इच्छा आहे आणि माझे मित्र संजय कोथळीकर सर यांना हार्दिक शुभेच्छा प्रतिनिधी सचिन बिद्री एनटीव्ही न्यूज मराठी उमरगा धाराशिव